आणि यासोबतच महान फुटबॉलपटू पेले यांचं सुद्धा निधन झालेलं आहे. वयाच्या 82व्या वर्षी पेले यांनी अखेरचा श्वास घेतला. पेलेंच्या निधनानं फुटबॉल विश्वामध्ये सुद्धा शोककळा पसरलेली आहे. आणखी एक निधनाची बातमी, महान फुटबॉलपटू पेले यांचं सुद्धा निधन झालेलं आहे. वयाच्या 82व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. पेले म्हणजे फुटबॉल विश्वातला देव, आणि हे अढळपद मिळवणारे पेले आज आपल्यातून निघून गेलेले आहेत. एक महान फुटबॉलपटू म्हणून पेले सर्वांनाच वंदनीय आहेत. वयाच्या 82व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. तर पेलेंच्या निधनानं फुटबॉल विश्वामध्ये सध्या शोककळा पसरलेली आहे. आजची सकाळ ही अशा दोन दुःखद बातम्यांनी झालेली आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांचं निधन, तर दुसरीकडे फुटबॉल विश्वातला देव पेले यांचं निधन. अल्पेश करकरे या संदर्भातले अपडेट देतील. अल्पेश, विश्वच्या शतकातले महान फुटबॉलर म्हणून पेले यांना ओळखलं जायचं. पेले यांचं 82व्या वर्षी निधन झालेलं आहे. त्यांची मुलगी हिने इंस्टाग्रामवर ही माहिती देत त्यांचं निधन झाले असल्याची माहिती दिलेली आहे. त्यांनी सांगितलंय की दुनियामध्ये अभी जो पेले फुटबॉलर थे वो अब नहीं रहे, असं मुलीनी माहिती देत सांगितलेलं आहे. पेले यांच्या निधनानंतर क्रीडा जगतात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते. एक महान फुटबॉल व्यक्तिमत्वाला आपण चुकलेलो आहोत. पेले यांनी अनेक जे फुटबॉलचे सामने होते ते गाजवले होते. फुटबॉल विश्वामध्ये त्यांचं एक मोठं नाव होतं. अर्थात फुटबॉल विश्वामधलं एक मोठं नाव आज कायमचं मालवलेलं आहे. महान फुटबॉलर पेले यांचं निधन झालेलं आहे. ये बात भी सो